महाराष्ट्र महिला कांग्रेस की प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमसकर के नेतृत्व में एक निवेदन कांग्रेस की ओर से पालक मंत्री विजय वडेट्टीवार को सौंपा गया। महाराष्ट्र महिला कांग्रेस के प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमसकर के नेतृत्व में एक निवेदन चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार को सौंपा गया। इस मौके पर कांग्रेस के ग्रामीण जिला अध्यक्ष प्रकाश देवतले, जिला ग्रामीण महिला अध्यक्ष चित्रा डांगे, शहर महिला कांग्रेस अध्यक्ष चिंता अग्रवाल, नगर सेविका चुंदा लोडिया के साथ अन्य पदाधिकारियों की उपस्थिति थी। इस निवेदन में उल्लेख किया गया है कि जिस प्रकार से कांग्रेस के सभी ऑर्गेनाइजेशन में महिलाओं को 33% आरक्षण पार्टी के प्रमुख सोनिया गांधी ने लागू किया है, उसको अमल में लाया जाए। तो उसने इस निवेदन के संदर्भ में महाराष्ट्र महिला कांग्रेस के प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमसकर ने क्या कहा। आज मी चंद्रपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आणि राज्याचे मदत पुनर्वसन बहुजन कल्याण मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना एक निवेदन दिलं आणि त्यामधून एक अशी मागणी केली की आदरणीय सोनियाजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व ऑर्गनायझेशनमध्ये महिलांना जे 33% आरक्षण लागू केलेलं आहे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, तर ती अंमलबजावणी झाली पाहिजे जेणेकरून महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळेल आणि त्यातून महिलांचं एक मजबूत संघटन होईल अशा पद्धतीची मागणी मी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे केली। त्याचबरोबर ज्या शासकीय समित्या असतात त्यामध्ये सुद्धा महिलांचा जो सहभाग असतो किंवा महिलांची संख्या असते ती नगण्य असते, त्यामुळे तिथे देखील महिलांना 33% आरक्षण देण्यात यावे अशी मी मागणी विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे केली आणि त्यांनी माझ्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मला असं आश्वासन दिलं की यानंतर पक्षाच्या सर्व ऑर्गनायझेशनमध्ये महिलांची संख्या वाढवण्यात येईल आणि महिलांचं संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न